परीक्षा रद्दसाठी AIDSO तर्फे विद्यार्थ्याचे आंदोलन। राणी चन्नम्मा विद्यापीठने मागील परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या परीक्षांना ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टूडेंट्स ऑर्गनायझेशन AIDSOने विरोध दर्शविला आहे। परीक्षा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, अशी भूमिका घेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। तत्पूर्वी चन्नम्मा चौकातून निदर्शने करीत जिल्हाधिकारीपर्यंत मोर्चा काढण्यात आला। कोरोनाचा फैलाव अजूनही नियंत्रणात आलेला नाही, याबरोबरच 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविडचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, तसेच बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन नसल्याने तसेच इतर परिसरात मोबाईलचे रेंज येत नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने होणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकला नाही। यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी अपुरी होत आहे। तरी राज्य सरकारने या समस्यांच्या गांभीर्याने विचार करून परीक्षा रद्द कराव्यात। तसेच 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना जसे पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला, त्याच पद्धतीने पदवी व पदवीपूर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देऊन त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर निवेदन संबंधित खात्याच्या अधिकारी व मंत्र्यांना पाठवून देण्याचे आश्वासन दिले। डिग्री आणि परत इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स आहेत, त्यांचे थोडेफार लोकांचे वॅक्सिनेशन पण पूर्ण कम्प्लीट नाही आहे आणि परत फक्त फर्स्ट डोस झाला आहे, ह्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफलाईन क्लासेस स्टार्ट करतो म्हणत आहे आणि एक्झाम थर्ड सेमचे, फर्स्ट सेमचे आणि परत फिफ्थ सेमचे हे ऑड सेमिस्टरचे एक्झाम घेतो म्हणत आहे। पण एक्झाम घ्यायला एक कंडिशन आहे अशी की यांनी एक डोस पण पूर्ण कम्प्लीट नाही झालेला आहे, त्याच्यानंतर पण यांनी हे 10 दिवसातच एक्झाम देतो म्हणत आहे। मग त्याच्यावरती आपण स्टुडंट कसा रेडी व्हायचा, आमच्या पेरेंट्सनी पण रिस्क घेऊन कॉलेजला पाठवत नाही आहे, ऑफलाईन क्लासेससाठी नको म्हणून सांगता येईल। आणि UCG स्वतः गाईडलाईन्स सांगितलं आहे की फर्स्ट सेम, थर्ड सेम आणि फिफ्थ सेमला पास करा म्हणून, आणि लास्ट टाईमचे जे मार्क्स असतात, इंटरनल मार्क्स असतात, ते बघून तुम्ही काय ते पास करून द्या म्हणून सांगितले असतात। आणि परत त्यांनी थर्ड सेमचे एक्झाम झाल्या व्हायच्या आधीच त्यांनी फोर्थ सेमचे पण क्लासेस स्टार्ट केले, मग स्टुडंट्सना काय वाटणार हे आम्हाला गव्हर्नमेंटकडून उत्तर पाहिजे आहे आणि याच्यासाठी आम्ही सगळे रेडी आहोत। आणि एक्झाम जर करता नाही कॅन्सल झालं तर आम्ही ह्याच्यापेक्षा उग्र होराट पण करायचं आमचं प्लॅन आहे। आणि आम्हाला जे काय आहे ते 2 दिवसात ह्या नेक्स्ट कमिंग 2 दिवसात आम्हाला गव्हर्नमेंटकडनं DT Links जे काय आहे ते क्लेरिफिकेशन पाहिजे। अश्वथ नारायण यांनी फक्त ट्विट करत आहेत, सगळ्या स्टुडंट्सकडनं ट्विटर नाही आहे, थोडेफार स्टुडंट्स खेड्यात पण राहतात, त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, मग त्यांनी कशाने बघणार, न्यूज सगळे ट्विटरवरती बघता येत नाही आहे। थोडेफार क्लासेस पण ऑनलाईन अटेंड करायसाठी त्यांनी कुठे कुठे जाऊन बसत आहेत, हे सगळ्या स्टुडंट्सचा प्रॉब्लेम गव्हर्नमेंट समजून घ्यायला लागतं। थँक्यू।